अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भगवान महावीर यांच्या 2550 मोक्ष कल्याणक दिनानिमित्त जामनेर शहरातील पानसनाथ देवस्थान येथे भगवान महावीर यांची भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आली आहे। एक दिवा मोक्ष कल्याणासाठी ही संकल्पना राबवत समस्त जैन बंधू भगिनींच्या वतीने या रांगोळीभोवती 108 दिवे लावण्यात आले। आज भगवान महावीर यांचा 2550 मोक्ष कल्याणक दिवस आहे आणि यानिमित्त जामनेरच्या पारसनाथ देवस्थान मंदिरामध्ये एक भव्य दिव्य अशी रांगोळी काढली आहे। ही रांगोळी जी आहे ती 25x30 जवळपास 600 square feet वर एवढी मोठी रांगोळी, 1/4 quintal जास्त रांगोळी त्या ठिकाणी लागलेली, अशी भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आलेली आहे। आमच्या सैतवाल समाजातील काही मुलं आमच्याकडे आले होते, त्यांनी सांगितले की आपण थोडंसं असं भव्य दिव्य काम करूया आणि म्हणून ही रांगोळीची मूर्त कल्पना या ठिकाणी मांडली गेली आणि त्या 6-7 कलाकारांनी जवळपास 2 रात्र आणि 1 दिवस संपूर्ण त्या ही रांगोळी काढण्याकरता लागलेला आहे। जामनेर शहरातली ही पहिल्यांदाच ही रांगोळी काढण्यात आलेली भगवान महावीरांची। नव्हे मी तर म्हणेल की जळगाव जिल्ह्यामध्ये भगवान महावीरांची ही पहिलीच रांगोळी आहे। भगवान महावीरांचा 2550 निर्वाण दिवस आहे, मोक्ष कल्याणक दिवस आहे। भगवान महावीरांचा जो संदेश होता जिओ और येणे दो, त्याचीच खरी म्हणजे आज जगाला गरज आहे। आज आपण पाहतो युद्ध होत आहेत, नरसंहार होतो आहे आणि म्हणून जगाला शांततेची गरज आहे आणि म्हणूनच मग भगवान महावीरांचा संदेश या ठिकाणी तिथे योग्य पडतो आहे आणि म्हणूनच सगळ्या जगाने अहिंसेकडे वळावं, शाकाहाराकडे वळावं हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। यानिमित्त पारसनाथ देवस्थान इथे भव्य दिव्य ही जी रांगोळी काढण्यात आलेली आहे, या रांगोळीच्या भोवती 108 दिवे लागणार आहे। हे दिवे याच्यासाठी आहे की प्रत्येक जो जीव आहे जैन बांधव त्याची इच्छा असते की मला ह्या संसारातून गेल्यानंतर मला मोक्ष मिळावा आणि म्हणूनच हे भगवान मला मोक्ष मिळावा म्हणूनच हा दिवा या ठिकाणी मी अर्पण करतो आहे, या ठिकाणी देवतो आहे। तुम्ही ज्या पद्धतीनं जग त्याग केलं, संयम या पद्धतीनं तुम्ही जीवन जगलात, तसा त्याच्यामध्ये पण हा बदल हो हीच या ठिकाणी प्रार्थना तो जैन बांधव करतो आणि तो दिवा लावतो। 108 दिवे या ठिकाणी लागले जाणार आहे। एक दिवा मोक्ष कल्याणकासाठी ही संकल्पना आहे, ही पारसनाथ देवस्थान आज खराब होतो आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।